राज्याचा अर्थमंत्रीच नागपूरचा पालकमंत्री असल्याने या शहराच्या विकासासाठी निधीची चिंता नको. थांबलेल्या सर्व कामांचा आढावा घेऊन त्यासाठी निधी दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच शहरालगतच्या गावांच्या विकासासाठी केंद्राकडे 1,500 कोटींचा आराखडा पाठवला असून तो मंजूर होईल असेही त्यांनी सांगितले आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्हा नियोजन समितीची अनेक महिन्यांपासून प्रलंबित बैठक अखेर गुरुवारी देशपांडे सभागृहात पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. मागच्या सरकारच्या काळातील कामांना दिलेली स्थगिती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात थांबलेला निधी आणि नागपूरसाठी विशेष निधीचे नियोजन याबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, अर्थमंत्रीच पालकमंत्री असल्याने नागपूरसाठी विकास निधीची चिंताच नको. मागच्या सरकारच्या काळातील कामांना दिलेली स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यापैकी कोणती कामे करायची याचे अधिकार पालकमंत्र्यांना दिले आहेत. ते सर्व प्रस्ताव मी मागवले असून जे आवश्यक असेल त्याला मंजुरी दिली जाईल. त्याचप्रमाणे मागच्या इतिवृत्तीचाही अभ्यास करून त्याला मंजुरी दिली जाईल. शेवटच्या महिन्यात निधी खर्च करण्याची परंपरा अधिकाऱ्यांनी बंद करावी व निधी वेळेत खर्च करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. मेडिकल व मेयो या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचे प्रश्न सोडवू, तसेच मेयोमध्ये मेडिसिन कॉम्प्लेक्ससाठी निधी देऊ. या दोन्ही रुग्णालयांनी कोरोना काळात चांगली कामगिरी केली आहे असे देखील फडणवीस म्हणाले. आणि वेळेत सगळा निधी जो आहे तो त्या ठिकाणी खर्च झाला पाहिजे. या निमित्ताने आमच्या डीपीडीसीमध्ये आमदारांनी देखील अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्या मुद्द्यांना देखील या ठिकाणी योग्य तो प्रतिसाद शासनाच्या वतीनं देण्याचा आमचा प्रयत्न असेल. आपल्या जीएमसी आणि आयजीएमसी हे जे आपले दोन मेडिकल कॉलेजेस आहेत, जीएमसीला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या ठिकाणी हॉस्टेल्सची अवस्था अतिशय वाईट आहे. इतरही त्या ठिकाणी बरीच कामं करण्याची आवश्यकता आहे. त्याही संदर्भात आता येत्या काळामध्ये आम्ही काम हातामध्ये घेऊ. आयजीएमसीलाही मागच्या काळामध्ये मी जेव्हा मुख्यमंत्री होतो आपण बराच निधी दिला, जीएमसीलाही दिला. आयजीएमसीला आपण सर्जिकल सगळा कॉम्प्लेक्स तयार केला आहे. आता मेडिसिन कॉम्प्लेक्स हे तयार करायचं आहे. त्याही संदर्भात येत्या काळामध्ये आपण त्यालाही निधी उपलब्ध करून देऊ. हे दोन्ही जे आपले मेडिकल कॉलेजेस आहेत, ज्या ठिकाणी कोरोना ते अतिशय चांगलं काम झालं आहे, त्यांचे प्रश्न देखील सदस्यांनी मांडले, तेही सोडवण्याचं काम आम्ही करणार आहोत. यासोबत जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमुळे जे ग्रामीण रस्ते खराब झाले आहेत, त्यासंदर्भात असा आम्ही राज्यस्तरावरही निर्णय घेतला आहे की आम्ही ग्रामीण रस्त्यांकरता आपल्या राज्यामध्ये तशी जिल्हा परिषद वगळता तरतूद नाही आहे आणि ती अतिशय अपूर्ण तरतूद असते. त्यामुळे एक नवीन हेड आम्ही तयार करतो की ज्यातनं ग्रामीण रस्त्याला आणि विशेषतः ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे अशा ठिकाणी ग्रामीण रस्त्यांना मदत करायची, त्यासोबत जे काही आपले जलसंधारणाचे स्ट्रक्चर्स आहेत त्याचे जे काही नुकसान झालं आहे त्याही संदर्भात निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे या ठिकाणी आम्ही करू. मी एक विशेष अशी केली आहे की जी काही कामं आहेत त्या कामाची गुणवत्ता चांगली असली पाहिजे. तर त्याही दृष्टीने आमचं लक्ष असेल. विशेषतः एक झोपडपट्टीमधल्या पट्टे वाटपाचाही विषय या ठिकाणी आला आणि जवळजवळ येत्या काळामध्ये आम्ही नियोजन करून 43,000 झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे देऊ. मागच्या काळात आपण ही योजना सुरू केली होती पण गेल्या 1-1.5 वर्षात ती बंद होती, पण आता पुन्हा नव्याने आपण ती सुरू करतो आणि हे पट्टे मिळाल्यामुळे त्या ठिकाणी बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.